हॅलो स्टुडंट तर बघा आज आपण दुसऱ्या टेस्टचे जे प्रश्न आहे ते आपण इथे कवर करणार आहे मगा आपण एक टेस्ट नंबर वन घेतली होती ज्याच्यामध्ये पंधरा क्वेश्चन बघितले होते आणि त्यांनी उत्तरे दिले होते आणि तुम्हाला किती मार्क्स मिळाले होते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगितलेलं होतं आज पण तुम्ही मला सांगाल की टेस्ट टूमध्ये तुम्हाला, तुम्हाला पंधरापैकी किती मार्क्स आलेले आहे आणि आपण टेस्ट ज्या घेणार आहे त्या जानेवारी दोन हजार तेवीसपासून तर आतापर्यंत घेणार आहे म्हणजे एक दीड वर्षाचं करंट अफेअर आपलं कव्हर करायचं आहे तर पहिला प्रश्न होता भारतीय शास्त्रीय संगीतकार उस्ताद रशीद खान यांचे अलीकडे निधन झाले आहे ते कोणत्या घराण्याशी संबंधित आहे ऑप्शन आहे रामपूर सहस्वान घराणे ग्वाल्हेर घराणे इंदोर घराणे की लखनौ घराणे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर एक रामपूर सहस्वान घराणे या संबंधित भारतीय शास्त्रीय संगीतकार उस्ताद रशीद खान हे होते तुम्हाला माहीत असेल तुम्हाला माहीत असेल अलीकडे प्रभाआत्रे यांचं निधन झालेलं आहे तेरा जानेवारी दोन हजार चोवीसला आणि त्या किराणा घराण्याशी संबंधित होत्या हा एक पॉईंट लक्षात असू द्या ठीक आहे दोन्ही घराणे लक्षात ठेवा मग हे बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कोणत्या देशाने हिंदू धर्मीय कर्मचाऱ्यांना दोन तासांची विशेष रजा जाहीर केलेली आहे ऑप्शन आहे मॉरिशियस सिंगापूर अमेरिका की कॅनडा तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मॉरिशियस सो हा प्रश्न तुम्ही व्यवस्थित पाठ करून घ्या दोन हजार तेवीस या वर्षी किती क्रीडापटूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे सव्वीस बत्तीस सोळा की छेहेचाळीस तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सव्वीस अर्जुन पुरस्काराची सुरुवात हे एकोणीसशे एकसष्टमध्ये करण्यात आलेली होती हा पॉईंट लक्षात ठेवा ओके मोहम्मद शमी यांना लक्षात घ्या अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे क्रिकेट या क्षेत्रासंबंधित ओके खाशाबा जाधव यांनी हेल्सिंकी फिनलँड येथे ऑलिम्पिकमध्ये कोणत्या वर्षी कोणते पदक जिंकलेले होते ऑप्शन आहे सुवर्णपदक एकोणीसशे बावन्न की कांस्यपदक एकोणीसशे बावन्न की कांस्यपदक एकोणीसशे बासष्ट की सुवर्णपदक एकोणीसशे साठ तर बघा खाशाबा जाधव यांनी ठिकाणी जी ऑलिम्पिक भरली होती तिथे कांस्यपदक एकोणीसशे बावन्नमध्ये पटकावलेलं होतं आणि अलीकडेच महाराष्ट्र सरकारने त्यांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिवस, दिवस म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय घेतलेला आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये पहिला राज्य क्रीडा दिवस साजरा पण करण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न इथं आपण कव्हर केलेला आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मुलींसाठीच्या पहिल्या सैनिकी शाळेचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी केलेलं आहे ऑप्शन आहे वृंदावन भोपाळ दिसपूर की पटना तर बघा याच्यामध्ये ऑड ऑप्शन आहे वृंदावन सो ॲन्सर नंबर आहे वृंदावन जे की जिल्हा मथुरा जिल्ह्यामध्ये येते उद्घाटन कोण केला हा पॉईंट महत्त्वाचा आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डी आर ओने विकसित केलेले आकाश एन जी मधील जीचा अर्थ काय होतो खूप छान प्रश्न आहे ऑप्शन आहे नेक्स्ट जनरेशन न्यू जनरेशन नेक्स्ट गोल की न्यू गोल तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नेक्स्ट जनरेशन आता डी आर डी ओ चर्चेमध्ये आहे तर डी आर डी ओ म्हणजे होते डिफेन्स अँड रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ओके डी आर डी ओची स्थापना ही एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये करण्यात आलेली होती मुख्यालय डी आर डी ओचं दिल्ली या ठिकाणी आणि डी आर डी ओचे सध्याचे अध्यक्ष आहे ते आहे समीर व्ही कामत ओके okay, लक्षात असू द्या समीर व्ही कामत सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट भारतातील पहिले डार्क स्काय टायगर रिझर्व कोणता ठरलेला आहे पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी आहे बांदीपूर प्रकल्प लक्षात असू द्या कर्नाटक या ठिकाणी आहे रणथंबोर राजस्थान की सरिस्का राजस्थान तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पेंच व्याघ्र प्रकल्प पेंच व्याघ्र प्रकल्प आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपूर या जिल्ह्यामध्ये येते मग प्रश्न काय विचारला होता एका वर्षी आयोगानं की पेंच प्रकल्प कोणत्या दोन राज्यादरम्यान आहे तर एम पी आणि आपला महाराष्ट्र यांच्या दरम्यान पेंच प्रकल्प आहे आणि एक लक्षात असू द्या पॉईंट लक्षात असू द्या एम पीला महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे चला मग तुम्ही मला शेवटी सांगायचं आहे की कि तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे महाराष्ट्रातील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना सलग कितव्यांदा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे पाचव्यांदा तिसऱ्यांदा दुसऱ्यांदा की चौथ्यांदा तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे सोळाव्या वित्त आयोगाचे सचिव कोण झालेले आहे ऑप्शन आहे अरविंद पानगडिया अरविंद मेहता ऋत्विक रंजनम पांडेय की एन के सिंग तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऋत्विक रंजनम पांडेय ओके सचिव विचारलेले आहे अध्यक्ष कोण आहे अध्यक्ष आहे अरविंद पानगडिया आणि लक्षात असू द्या वित्त आयोगाची जी स्थापना केली जाते ती कलम दोनशे ऐंशीनुसार राष्ट्रपतीद्वारे केली जाते आणि कलम जेव्हा अवेलेबल असते घटनेमध्ये तेव्हा तो घटनात्मक आयोग असतो हा पॉईंट लक्षात ठेवा ओके संवैधानिक किंवा घटनात्मक आयोग म्हणून वित्त आयोग हा घटनात्मक आयोग आहे पॉईंट लक्षात असू द्या खालीलपैकी महाराष्ट्र वित्त आयोग सांगा मग कधी स्थापन झाला कारण जर सोळावे वित्त आयोग चर्चेमध्ये असेल जर सोळावा वित्त आयोग चर्चेमध्ये असेल कलम दोनशे ऐंशीनुसार तर तुम्हाला महाराष्ट्र राज्याचा वित्त आयोगसुद्धा माहीत पाहिजे ओके मग दोनशे त्रेचाळीस यचनुसार दोनशे त्रेचाळीस आयनुसार दोनशे त्रेचाळीस केनुसार की दोनशे त्रेचाळीस डीनुसार तर बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दोनशे त्रेचाळीस आय मग दोनशे त्रेचाळीस एच काय आहे तर हा आहे कर टॅक्स संबंधित के काय आहे निवडणुका डी काय आहे आरक्षण ओके okay, आणि हे आहे त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार दुसऱ्या कलमा येणार ओके सो हा पॉईंट लक्षात ठेवा आता मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो मित्रांनो तुम्ही मला सांगाल आणि बिलकुल आवर्जून सांगा की महाराष्ट्र वित्त आयोगाची स्थापना केव्हा झाली आणि महाराष्ट्र वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते नक्कीच सांगा ठीक आहे दिव्य कृती सिंग यांना कोणत्या खेळासाठी अर्जुन पुरस्कार दोन हजार तेवीस मिळालेला आहे तिरंदाजी बॅडमिंटन की अश्वारूट की गोल्फ तर बघा दिव्य कृती सिंग यांना अश्वारूटसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे अर्जुन पुरस्कार ओके शीतल देवी यांना पॅरा तिरंदाजीसाठी सुद्धा अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे ओके दिब्रुगट वन्यजीव लक्षात असू द्या अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे ओडिशा राजस्थान केरळ की मध्य प्रदेश तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ओडिशा ओके नेटवर सर्च करा तुम्हाला आन्सर मिळून जाईल ओके सो ओडिशा लक्षात ठेवायचा आपल्याला ओडिशा चला तेरा नंबरचा प्रश्न बघा पंधरा जानेवारी हा भारता, दिवस भारतात कोणता दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे आताच मी तुम्हाला सांगितलं आहे थोडंसं करेक्शन करायचं आहे मित्रांनो तर पंधरा जानेवारी हा भारतात कोणता दिवस तिथं राज्य करा राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे ओके सो राज्य क्रीडा दिवस कारण राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हटलं तर तो एकोणतीस ऑगस्ट येतो तो मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आहे ओके सो इथं करेक्शन राज्य क्रीडा दिवस अँसर नंबर एक करा ओके प्लीज तेवढं करा करेक्शन हट्टी समुदाय चर्चित असून त्याला अनुसूचित जमाती दर्जा देण्याची विधेयक कोणत्या राज्याने मांडलेले आहे प्रदेश अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे मग तर हा अधिकार आहे स्टुडंट लक्षात असू द्या राष्ट्रपती यांना ओके राष्ट्रपती यांना कोणताही प्रदेश अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा अधिकार आहे ओके आणि एक्स्ट्रा प्रश्न दिलेला आहे सोळा नंबरचा याच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की आंतरराष्ट्रीय प्रवासी दिवस कधी साजरा केला जातो ओके सो so, स्टुडंट हे होते आजचे महत्त्वाचे पंधरा प्रश्न आणि सोळावा प्रश्न मी तुमच्यासाठी दिलेला आहे लवकरच भेटू तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच